छत्रपतींचा विचार म्हणजे हे स्वराज्य रक्षक हे आहेत हे निश्चित आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचं सुद्धा रक्षण केलं हे कोणीही नाकारू शकत नाही. म्हणून संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक तर आहेतच, त्याच पाठोपाठ ते धर्मरक्षक सुद्धा आहेत हे म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. मी वेळोवेळी ज्यावेळी ऐतिहासिक कार्यक्रम असला महाराष्ट्रात असेल, अमृतनोनी अर्थो प्लस घेतल्यापासून माझे गुडघ्याचं पेनिंग किंवा ही कमरेचे त्रास होता कमी झालेला आहे. धन्यवाद अमृतनोनी अर्थो प्लस. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी अर्थो प्लस. किंबहुना देशभरात कार्यक्रमाच्या ठिकाणी मी ज्यावेळी जातो त्यावेळी माझं भाषण सुद्धा माझी सुरुवात मी शककते छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य ज्यांनी स्थापना केली हे सुरुवात करतो. संभाजी महाराजांना मी स्वराज्यवीर धर्मवीर असं नेहमीच संबोधलं आहे, ह्याच्या पुढंही तसंच राहणार. पण जो महाराष्ट्रात जो आता वादविवाद जो चालू आहे, जे अजित विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी जे वाक्य केलं, वाक्य त्यांनी पॉईंट करून सांगितलं की संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते. अनेक पुरावे आहेत जिथं संभाजी महाराज हे स्वराज्यवीर आहेत, स्वराज्याचे रक्षक आहेत, धर्माचे रक्षक आहेत, धर्मवीर आहेत. अजित पवारांनी कुठला रेफरन्स घेऊन त्यांनी ती वाच्यता केली हे त्यांनीच सांगावं. माझा उलट त्यांना सूचना ही राहील की कुठलेही ऐतिहासिक संदर्भ ऐतिहासिक घटना जर बोलायची असेल तर त्याचा अभ्यास पूर्ण केल्याशिवाय आपली प्रतिक्रिया देऊ नये. आणि म्हणून अजित पवारांनी जे स्टेटमेंट केलं हे साफ चुकीचं आहे, अर्धा सत्य बोलले. त्यांनी स्वराज्य रक्षक बोलले ते बरोबर आहे, पण धर्मरक्षक नव्हते, धर्मवीर नव्हते हे साफ चुकीचं आहे. आणि म्हणून माझी भूमिका जी काय होती, स्वराज्यवीर धर्मवीर स्वराज्य रक्षक धर्मरक्षक हे मी आज प्रेसच्या माध्यमातून ही माझी भूमिका हे मी सविस्तर पद्धतीने आपल्या प्रेक्षापुढं मांडली. जे काही प्रश्न असतील तर मी सांगेन. बरोबर हाऊसमध्ये बोलणं म्हणजे अधिकृतपणा येतो त्याच्यात, हाऊसच्या बाहेर बोलणं म्हणजे काही चालते पण हाऊसमध्ये ज्यावेळी तुम्ही बोलतो त्याला अधिकृतपणा येतो. म्हणून हाऊसमध्ये बोलत असताना टू दी पॉइंट जे अभ्यास करूनच तिथं बोलावं लागते, मग तो कुठलाही विषय असू दे, ऐतिहासिक असू दे काही कुठलाही असू दे. आणि ऐतिहासिक विषय असला तर त्याचा पूर्ण अभ्यास व्हायला पाहिजे. आता जे तुम्ही प्रश्न विचारला की वेळोवेळी हे का व्हायला लागलेलं आहे, माझी सगळ्या पुढाऱ्यांना विनंती राहील की इतिहासाच्या बाबतीत तुम्ही घटना जे काही कोट करता तुम्ही आत्ताच कालखंड बघता आणि तो 300 वर्षाच्या अगोदर जाता हे बरोबर नाही आहे. आणि इतिहासकारांनी जे अॅनालिसिस केले त्याचं आपण आत्मचिंतन करायला पाहिजे आणि आत्मचिंतन करून आपण समाजाला दिशा कशी देऊ शकतो. एवढा मोठा इतिहास आपला आहे, शिवाजी महाराजांचा असेल, शाहू महाराज असतील, फुले असतील, आंबेडकर असतील, एवढा मोठा आपल्याकडं एवढा मोठा इतिहास आपल्याकडे आहे. आणि एवढ्या छोट्या छोट्याशा काही छोट्या छोट्याशा म्हणण्यापेक्षा असं काहीतरी विकृत तुम्ही काहीतरी बोलून जाता आणि वादविवाद परत निर्माण करता हे जबाबदार पुढाऱ्यांना हे शोभत नाही.
सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांना आव्हानं दिली जात आहेत, चर्चेला बसण्याचं निमंत्रण दिलं जात आहे. दोघेही एकमेकांच्या मतावर ठाम दिसत आहेत. विरोधक जे आहेत काँग्रेस असेल राष्ट्रवादी, ते धर्मवीर मानायला तयार नाहीत किंवा अजित दादा जे बोलले ते बरोबर आहे असं नाही. नाही नाही, त्यांचं त्यांना काय बोलायचं बोलतील. मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे की खऱ्या अर्थाने जोडस म्हणजे संभाजी महाराजचा स्वराज्य रक्षक होतेच, त्याबद्दल दुमत नाही आहे. म्हणजे जे स्वराज्य शिवाजी महाराजांनी निर्माण केलं त्याचं रक्षण संभाजी महाराज, त्यांचे धाकटे बंधू राजाराम महाराज, ताराबाई राणीसाहेबांनी सुद्धा ते रक्षण केलेलं आहे. आणि म्हणून ते स्वराज्य रक्षक होतेच, पण धर्माचं रक्षणच केलं नाही संभाजी महाराजांनी हे म्हणणं चुकीचं आहे. अनेक पुरावे आहेत, मला इतिहासात जायचं नाही. जिनी कोट केलेलं आहे त्यांनी इतिहासात जावं आणि सांगावं की इथे इथे रेफरन्सेस नाही आहेत, सगळे रेफरन्सेस आहेत. हे होऊ नये ना, हेच मग ते पिक्चरचं सुरू झालं. आता हा विषय सुरू, काय गरज आहे तुम्हाला? तुम्ही समाजासाठी काय करायचं ते तुम्ही बोला ना. तुम्हाला स्मारक करायचं ना पुण्यात, जिथं संभाजी महाराजांना मारलं गेलं, त्याच्यावर तुम्ही सांगा किती फंड दिलंय, किती फंड देणार आहे, किती फंड आलाय, फंड आलाय की नाही त्याच्यावर चौकशी करावी. एका स्वराज्यवीर आणि धर्मवीर कशात तुम्ही कोट करत बसताय?